निलेश लंके ती तर लंकास पेटवत चाललाय सगळी, निलेश लंके ती तर लंकास पेटवत चाललाय सगळी। मी प्रशासन चांगलं चालवलंय, मी मंत्रालयामध्ये काम केलंय, लोकांची कामं यस किंवा नो करून मी त्याचा तुकडा पाडत असतो। आमदार मागच्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणजे कामाचा तुकडा पाडत असतो, तुमचा नसतो पाडत। त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागरला जयदत्तांना गेल्यावर आपण घेतलं, सरोज इथं बसली, सरोजच्याही बाबतीमध्ये आपण तसंच केलं। अहिरच्या बाळासाहेब बाजबेला आपण घेतलं, सुनील टिंगरे शिवसेनेत होता त्याला इकडं आपण घेतला, चंद्रकांत नवघरे मार्केट कमिटीला होता त्याला म्हणलं की आता तू पुढच्या सुभारा। अण्णा बनसोडेचं तर असं झालं, अण्णा बनसोडेचं तिकीटाला तिथं दुसऱ्याला तिकीट दिलं, मला पिंपरी चिंचवडमधनं फोन, दादा हे चुकीचं झालं। मी म्हणलं असं करा, आता मी निघालो मुंबईवरून पुण्याला, मी एक्सप्रेस हायवे संपला की त्या कॉर्नरला थांबतो आणि ज्याला तिकीट जाहीर केलेलं आहे त्याला ए बी फॉर्म दिलेला आहे, परंतु तू काय कर, तुला आता ए बी फॉर्म देतो आणि सकाळी 11 वाजता तूच तुझा फॉर्म भरून टाक। खोटं नाही सांगत, अण्णाला विचारा, अण्णा जर असेल तर आजमभाई वगैरे सगळे आले होते, अण्णाला तिकीट दिलं, अण्णा तिथं निवडून आला। दौलत दरोडा ते पांडवा तिकडे गेला तर पांडवाला म्हणलं जा तू गेला तर गेला, दौलता ये रे इकडं, दौलताला आणलं, दौलत दरोडा निवडून आला। निलेश लंके ती तर लंकास पेटवत चाललाय सगळी, त्याच्यामुळं तो तिकडं निवडून आला। सुनील शेळके तो तर राष्ट्रवादी भवनला पोहोचायच्या आधीच त्याचं तिकीट डिक्लेअर करून टाकलं। भारत बालके आज हयात नाहीत, परंतु त्यांनाही साहेबांनी सांगितलं अजित आपल्याला यांना तिकीट द्यायचं। डॉक्टर किरण लामटे वैभवला सांगतो, अरे वैभव जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको, नाही दादा आता मला घेर पाहिजे, जा म्हणले, जात कुठं जायचं तिकडं। तिथं डॉक्टर किरण लामटे कितीतरी मतांनी निवडून आले, संजय बनसोडेचा मतदारसंघ बदलून त्याला दिला, तिथं त्यांनी उमेदवारी काढली। संजय मामा शिंदे